ठाण्याला केवळ बिनकामाचा खासदार म्हणून लाभला हे ठाणेकरांचं दुर्दैव आहे. म्हणे मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या अतिशय जवळचा सहकारी होतो. राजन विचारे हे दादांत खोटं बोलतायत. अहो, त्याच्या स्वार्थी आणि अप्पलपोटी स्वभावावर चिडून दिघे साहेबांनीच त्याच्या कानशिलात लगावली होती. आज तो फुशारक्या मारतोय. ज्येष्ठ शिवसैनिकांना आठवत असेल, हा विचारे 80s ठाण्यातल्या गणेश टॉकीजच्या बाहेर तिकीट ब्लॅकने विकत होता. ठाण्यातल्या अनेकांना माहिती आहे विचारेंचं स्वतःचं असं काहीही कर्तृत्व नाही. आमदार की म्हणा, खासदार की म्हणा, केवळ आता दिघे साहेबांची पुण्याई, शिंदे साहेबांची मेहनत आणि मोदी साहेबांची लाट, त्यामुळे त्याने खासदारकीपर्यंत मजल मारली. पण हा एहसान फरामोश निघाला. आता शिल्लक सेनेतून निवडणूक लढताना त्याचे पाय लटपट कापतायत. त्यामुळेच तो बिनबुडाचे आरोप करत सुटलाय. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही. ठाणेकरांनी ठरवलंय, राजनची हार पक्की केली आहे.